पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत, त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे। 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलंय। केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात घट केली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच आहेत, त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे। 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलंय। महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं जनजागरण अभियानाची घोषणा केली आहे। जनजागरण अभियान म्हणून देश वाचवण्याचं आव्हान काँग्रेसनं केलंय। महागाई, बेरोजगारी आणि भाजप निर्मित बर्बादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा पटोले यांनी केली आहे। महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणाऱ्या धोरणांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे। ही घोषणा केली असली तरीसुद्धा केंद्र सरकारनं इंधन दरात काहीशी कपात केल्यानंतर आता भाजप शासित राज्यांप्रमाणेच आघाडी सरकार देखील वॅटमध्ये काही सूट देईल का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त केला जातोय।